नमस्कार मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार त्यावरील उपचारांबाबत जाणून घेत असतो तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण डायबिटीज आणि त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या गोळ्यांपासून मुक्ती आणि आयुर्वेदाच्या मदतीने हे कसं शक्य होऊ शकतं याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि अर्थात यावर मार्गदर्शन देखील घेणार आहोत आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डिसीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि माधोबागचे झोनल मेडिकल हेड डॉक्टर निलेश कुलथे डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार डॉक्टर निलेश कुलते हे मध्ये अनेक वर्षांपासून डिझीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि झोनल मेडिकल हेड या पदावर कार्यरत आहेत डायबिटीज संबंधित संशोधनांमध्ये त्यांचाही मोलाचा वाटा आहे आजपर्यंत डायबिटीज या विषयावर जनजागृतीपर शेकडो टी व्ही प्रोग्राम्स त्यांनी केलेले आहेत आजही जनजागृतीच्या दृष्टीने आजचा हा आपला प्रोग्राम आहे चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच डायबिटीज पूर्णपणे बरा करण्यासाठी मध्ये जी सी चिकित्सा वापरली जाते त्याने डायबिटीज बरा करण्यासाठी तो कसा हेल्पफुल एक्झॅक्टली exactly कशी काम करते ही चिकित्सा त्याच विषयी जाणून घेऊयात डॉक्टर येस yes. सो so, आता आपण जे बघतोय की रुग्ण दिवसागणिक वाढतायत आणि याच्यावर माधोबागचे वर्ष गेली पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहे तर याच्यात नक्की माधोबाग काय करतं तर सी डी सी नावाची जी विशेष ट्रीटमेंट आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबेटिक केअर मॅनेजमेंट ही रिसर्च बेस्ड म्हणजे संशोधनावर आधारित चिकित्सा पद्धती आहे ज्याच्यात आपण पाच टप्प्यांमध्ये पेशंटला ही ट्रीटमेंट करून देत असतो आणि त्याला त्याच्या आजारातनं बाहेर काढत असतो सगळ्यात महत्त्वाचा ह्या पंचसूत्रीमधला पहिला भाग असतो की आहार बऱ्याचदा डायबिटीज किंवा कुठल्याही आजारामध्ये आहाराबद्दलचं मार्गदर्शन हे गरजेचं असतं आणि याचसाठी माधोबागमध्ये डायटिशियनची टीम रिसर्चची टीम आणि मेडिकल ऑपरेशनच्या टीमने मिळून हा प्रमेह नावाचा विशेष डायट बॉक्स बनवलेला आहे याचबरोबर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो की पेशंटच्या शरीरात जे काही कॉम्प्लिकेशन झालेले असतात हे कमी करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा आपण पेशंटला करून देत असतो तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो की पेशंटनी व्यायाम काय करावे कधी करावे कसं करावे याचं मार्गदर्शन देण्यासाठी एम आय बी पल्स ॲप नावाचं विशेष ऍप्लिकेशन आहे ज्याच्यात पेशंट व्यायाम कधी करायचे आणि कसे करायचे याचं मार्गदर्शन देत असतो चौथा महत्त्वाचा टप्पा असतो की पेशंट ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट फॉलो करतो आहे त्याचा परिणाम म्हणून त्याची एच बी सी नावाची टेस्ट ही बघणं गरजेचं असतं जी आपण दर तीस दिवसांनी बघत असतो आणि त्याचबरोबर पाचवा सर्वात महत्त्वाचा टप्पा की पेशंटला जी काय ॲलोपथीची औषधं इंजेक्शन चालू असतात ही टप्प्याटप्प्याने कमी करणं म्हणजे एकंदरीत ह्या पंचसूत्रींद्वारे आपण पेशंटला त्याच्या आजारातून बाहेर काढत असतो बघायला गेलं तर पारंपरिक आयुर्वेद चिकित्सा आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण पेशंट त्याच्या बाहेर काढायला मदत करत असतो अगदी माधव बागच्या दृष्टीने बघायला गेलं तर आज आयुर्वेद फक्त जडीबुटीसाठी मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नॉस्टिक डिजिटल इन्स्ट्रुमेंट अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन आजारांवर उपचार करण्यासाठी याच आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलंय विशेष अशी पंचसूत्री चिकित्सा तयार करण्यात आली आहे ज्याचा हजारो डायबिटीस रुग्णांना लाभ झाला आहे आणि त्यांनी आपल्या डायबिटीस पासून मुक्ती मिळवली आहे तुम्हाला सुद्धा डायबिटीजवर पूर्णतः मात करायची असेल तरा तरा तर आत्ताच मिस्ड कॉल देऊन अपॉइंटमेंट घ्या आत्ताच अपॉइंटमेंट घेतली तर आवश्यक हेल्थ चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे सहाशे पन्नासऐवजी फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तर या संधीचा नक्की फायदा घ्या स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या डॉक्टर आता तुम्ही ज्या पंचकर्माचा उल्लेख केला त्यामध्ये एक्झॅक्टली काय काय केलं जातं येस जसं आयुर्वेद शास्त्र हे पाच हजार वर्षांपूर्वीच शास्त्र आणि त्याच्यात पंचकर्माला खूप विशेष महत्व दिलंय आणि या अनुषंगाने देखील आपल्या उपचारांमध्ये पंचकर्मांना महत्व दिलंय आता हे पंचकर्मामध्ये नक्की आपण काय करत असतो तर हे तीन टप्प्यांमध्ये पेशंटला ही ट्रीटमेंट करून देत असतो ज्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा टप्पा असतो सेंट्रिपेटल ओलिएशन म्हणजे संपूर्ण शरीराला औषध सिद्ध तेलाने मसाज केलं जातं दुसरा टप्पा असतो थर्मल वेसोडायलेशन ज्याच्यात पूर्ण बॉडी आपण मेडिकेटेड किंवा औषधी काड्यांची वाफ देत असतो आणि तिसरा टप्पा असतो पीआरडीएफ किंवा पर रेक्टल ड्रग आपण एनिमा म्हणत असतो या तीन टप्प्यांद्वारे आपण पेशंटला ट्रीटमेंट करून देत असतो आणि ही ट्रीटमेंट यासाठी महत्त्वाची असते की शरीरावरती डायबिटीजमुळे असंख्य कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात कारण डायबिटीजला सायलेंट किलर यासाठीच म्हटलं की तो कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त करत असतो हे जे कॉम्प्लिकेशन पेशंटला दिसत असतात म्हणजे पायाच्या टोकापासून तर डोक्यापर्यंत सगळ्या शरीरावरती तो कॉम्प्लिकेशन्स करत असतो हे कमी करतो साठी ज्या पेशंट पंचकर्म घेतो त्याचे जे काय त्रास असते मग झोप न येणं असेल किंवा झोप जास्त येणं असेल शरीरात थकवा असेल अशक्तपणा असेल हातापायांना मुंग्या येणं असेल ही सगळी तक्रारी पंचकर्माने त्याची कमी होताना दिसत असतात त्याच्यामुळे हे पंचकर्म खूप विशेष चिकित्सा आहे त्याच्यामुळे पेशंटला फक्त रक्तातील साखर कंट्रोल होण्यालाच फायदा होत नाही तर जे वेगवेगळे त्रास पेशंटला वेगवेगळी लक्षणं दिसत असतात त्यातनं देखील बाहेर पडायला मदत होत असते आणि एवढंच नाही तर पेशंटची जी ॲलोपथीची औषधं आहेत ती बंद होण्यापर्यंतचा प्रवास ह्या पंचकर्माद्वारे देखील आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतो ओके तर प्रेक्षकांनो माधोबागमध्ये गेली सतरा वर्ष हृदयरोग ब्लॉकेजेस हाय बी पी डायबिटीज कोलेस्ट्रॉल असे आजार असणाऱ्या दहा लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत माधोबागच्या शाखा फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर गोवा नागपूर पी एम पी गुजरात दिल्ली कर्नाटक पंजाब अशा एकूण आठ राज्यांमध्ये आहेत आणि खोपोली कोंढाळी आणि विजाग येथे तीन निवासी हॉस्पिटल आहेत तर नक्कीच तुमच्या घराजवळील माधोबाग क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधोबागचे प्रतिनिधी लगेचच तुम्हाला संपर्क करतील तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय झिरो टू टू फोर एट नाईन मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि प्रेक्षकांना डॉक्टरांनी ज्या पंचकर्म चिकित्सेविषयी आपल्याला समजावलं त्याच मदतीने डायबिटीजवर मात करण्यात यश मिळालेलं आहे अशाचा एक मनोगत आपण ऐकूया माझे नाव मिलिन गोसावी वय चोपन्न आहे साधारणतः वीस वर्षापासून मला शुगरचा त्रास होता नंतर पी पीचाही त्रास वाढला त्या त्याचे परिणाम म्हणजे मला ग्लुकोमा झाला नजर कमी झाली तसेच चिडचिड वगैरे त्रास चालू झाला ॲलोपॅथी गोळ्या वगैरे चालू होत्या नेहमी ॲडमिट होणं वगैरे हे प्रकार होता त्यानंतर एक दिवस रविवारी मी टी व्हीवर प्रोग्राम पाहिला व त्या नंबरवर मिस कॉल देऊन ताबडतोब माधवबाग जॉईन केलं आणि तेथून आता चार महिन्यांनी माझं वजन एक्क्याऐंशी किलोपासून चौसष्ट किलो कपर्यंत आलं आणि डि डायबेटिक्स पूर्ण रिव्हर्स होऊन मी आता काही खाऊ शकतो आणि मला एकदम चांगलं फील होते इतकं व्यवस्थित आणि एवढं वज हलकं वाटते व्यवस्थित बरंच वाटते माझी शुगर लेवल पूर्वी चारशे होती ती औषधं वगैरे चालू केल्यापासून पंचकर्म चालू केल्यापासून आता साधारणतः नव्वद ते एकशे दहापर्यंत असते आणि मला अतिशय चांगलं फील होते पूर्वी मी कामाचा कंटाळा वगैरे त्रास कर चिडचिड होती माझी ती व्यव सर्व बंद झाली माधवपक्ष स्टाफने सर्वांनी अतिशय सहकार्य करून खेळीमिळीने तब्येत माझी व्यवस्थित करायला आणि स सर्व करण्यासाठी जी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद तर आत्ताच आपण ही प्रतिक्रिया पाहिली तुम्हाला सुद्धा डायबिटीज जर मात करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि प्रेक्षकांना तुम्हाला माहिती आहे माधोबागमध्ये डायबिटीज बरा करण्यासाठी डाएट बॉक्सची विशेष मदत होते तुमच्यापैकी बरेच जणांना माहीत असेल किंवा नसेल पण हा डाएट बॉक्स एक्झॅक्टली काय आहे काय एक्झॅक्टली यामध्ये काय होतं याच विषयी आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात तर डॉक्टर काय आहे हा डाएट बॉक्स येस मगाशी जसं वर्णन केलं की कोणताही आजार होण्यामध्ये आहाराचा खूप मोठा वाटा असतो जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के हा आहाराचा वाटा असतो कुठलाही आजार होण्यामागे ह्याच गोष्टीला समजून माधोबागने प्रमेह नावाचा विशेष डायट बॉक्स तयार केला आहे डायबिटीजच्या पेशंटसाठी कारण डायट जर का योग्य पद्धतीने असेल तर तो आजाराचं पोषण नाही करणार तर शरीराचं पोषण करणार ह्या तत्वाला लक्षात ठेवून प्रमेह नावाचा डायट बॉक्स तयार केला गेला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहार हा योग्य वेळी असला पाहिजे योग्य प्रमाणात असला पाहिजे आणि योग्य पद्धतीचा असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा समेळ करून माधवबागने प्रमेह नावाचा डायटबॉक्स बनवला आहे जो पेशंटला फक्त डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी काम करत नाही तर शरीरावर जे काय वेगवेगळे कॉम्प्लिकेशन झाले आहेत जे काय ॲलोपथीची वेगवेगळी औषध ला घ्यावे लागतात यांचे डोसेस कमी करण्यापर्यंत मदत करत असतो मग हा आहार कसा असला पाहिजे याचा विचार याच्यात केलेला आहे इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची जी घटना आहे जी डायबिटीज तयार करत असते ह्या इन्शुलिन रजिस्टन्सला कमी करण्याचं काम हा प्रमेह नावाचा डायटबॉक्स करत असतो त्याच्यामुळे जी पंचसूत्री आपण मगाशी बघितली ह्या पंचसूत्रीतला अगदी महत्त्वाचा घटक आहे प्रमेह नावाचा डायट बॉक्स पेशंट जसा हा डायट बॉक्स सुरू करतो तसं लगेच त्याला त्याच्या रक्तातली साखर कमी यायला लागते कालांतराने त्याचं एचबीएन्सी देखील नॉर्मलला यायला लागते आणि पुढे जाऊन तो डायबिटीज रिव्हर्सलची जी टी टी देखील पोहोचत असतो असा हा विशेष प्रमेह नावाचा डायट बॉक्स आहे आणि याची हीच संकल्पना आहे की पेशंटच्या रक्तातली फक्त साखर कमी करणे नाही तर शरीरात जे काही इतर प्रॉब्लेम्स झालेत ते दूर करणे तर प्रेक्षकांना तुम्ही आता हा जो कार्यक्रम पाहताय तुम्ही जर आत्ताच मिस्ड कॉल दिला तर तुमच्यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि काही आरोग्य चाचण्या ज्याची किंमत आहे सहाशे पन्नास त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये त्यामध्ये त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या प्रेक्षकांना डाएट म्हटलं की काय खाऊ काय नको कोणत्या प्रकारच्या रेसिपीज आपण खूप कन्फ्यूज असतो तर ओव्हरऑल या सिच्युएशनवर मात करण्यासाठी डाएट बॉक्स फायद्याचा ठरू शकतो का जाणून घेऊयात डॉक्टरांकडून Yes. येस हा जो प्रमेह नावाचा बॉक्स आहे डायट हा खूप विशेष आहे कारण पूर्ण दिवसभराच्या तुमच्या गरजा याच्यात आपण ओळखलेले आहेत म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय घ्यायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचा या बॉक्समध्ये सकाळी उठल्यावरती आवळा ज्यूस असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आवळा हा विटॅमिन सीचा बेस्ट सोर्स आहे डायबिटीजच्या पेशंटमध्ये विशेष गरज असते विटॅमिन सीची कारण शरीराला जी काय आत्मधनं इजा झालेली असती वाढलेल्या रक्तातील साखरेमुळे ती कमी करण्यासाठी विटॅमिन सी लागत असतं त्याच्यासाठी आवळा ज्यूस दिलेला आहे दुसरी आपल्या सगळ्यांना सवय असते चहा घेण्याची तर ह्या चहाला सुद्धा आपण ग्रीन टी पेशंटला दिलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो आपल्या नाश्त्याचा बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीचा नाश्ता आणि चुकीच्या प्रकारचा नाश्ता आपल्याकडनं घेतला जातो तोच पुढे डायबिटीजला कारणीभूत ठरत असतो मग यासाठी दररोज म्हणजे सात दिवसाचे वेगवेगळे ब्रेकफास्ट ऑप्शन आपण पेशंटला दिलेले आहेत बरं बऱ्याचदा जो आपल्याला प्रश्न असतो की हे टेस्टला कसं असेल तर हे सगळं खूप छान टेस्टी पदार्थ आहेत मग त्याच्यात आपल्याला चना जोर गरम सारखे पदार्थ आहेत त्यानंतर इडली आहे उत्तप्पा आहे असे वेगवेगळे हेल्दी आणि टेस्टी आपण ऑप्शन पेशंटला देतो आणि दररोज वेगवेगळे असल्यामुळे पेशंटला फॉलो करायलाही खूप सोपं असतं ते त्याचबरोबर दुपारी जेवणामध्ये काय काय घ्यायचं यासाठी वेगवेगळ्या डाळींचं जे वरण आहे त्याचं कंटेंट दिलेलं आहे चपाती भाकरी बनवण्यासाठीचं सा पीठ दिलेलं आहे अशाच प्रकारे दुपारच्या जेवणाबरोबर रात्रीच्या जेवणात सुद्धा काय घ्यायला ते पाहिजे तेसुद्धा आपण पेशंटला दिलेलं आहे याच्याचबरोबर डायबिटीजच्या पेशंटला बऱ्याचदा भात खायचा नसतो तर ह्या गोष्टीवरसुद्धा माधोबागने विशेष प्रयत्न करून खिचडी ही पेशंटला अवेलेबल करून दिली आहे म्हणजे त्याला भातसुद्धा खाता येतो पोळीसुद्धा घेता येते आणि याचबरोबर संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान जी आपल्याला भूक लागते त्यावेळेस चुकीचे पदार्थ घेतले जातात यावेळीस कोकम सरबत सारखे गोष्टीसुद्धा आपण ॲड केलेल्या आहे म्हणजे एकंदरीत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे वेगवेगळ्या वेळा असतात जेवणाच्या त्या पूर्णपणे कव्हर केल्या आहेत ह्या प्रमेह नावाच्या विशेष डायट बॉक्समध्ये जो डायबिटीजच्या पेशंटसाठी एक वरदान ठरत आहे अगदीच प्रेक्षकांनो पुन्हा एकदा आठवण करून देते जर तुम्ही आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर जर मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला डॉक्टरांचं मार्गदर्शन काही आरोग्य चाचण्या ज्याची किंमत आहे सहाशे पन्नास त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त दोनशे मध्ये तर आत्ताच मिस्ड कॉल द्या डॉक्टर आता मध्ये व्यायामाचं खूप महत्त्व आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण एक्सरसाइज नेमका कोणता करायचा आणि कोणत्या वेळेत कारण का आपण सगळेच बिझी असतो तर ते कन्फ्युजन सतत आपल्या डोक्यात असतंच तर माधवबागमध्ये या रुग्णांसाठी तुम्ही कशी मदत करू शकता यस yes, एक्सरसाइज हा खूप इंटिग्रल किंवा खूप महत्वाचा पार्ट आहे डायबिटीजच्या पेशंटमध्ये याच्या दोन पद्धतीने आपण पेशंटला मदत करत असतो एक म्हणजे क्लिनिकमध्ये जे काही आपले डॉक्टर्स आहेत आपल्या पेशंटला एक्सरसाइजचं गायडन्स करत असतात त्यांचा फॉलोअप घेत असतात आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जसं मी मग उल्लेख केला एम आय बी पल्सॲप नावाचं विशेष ऍप्लिकेशन आपण पेशंटसाठी बनवलंय ज्याच्यात दररोज वेगवेगळा व्हिडिओ येत असतो एक्सरसाइज बद्दलचा जो पेशंटनी बघायचा आणि तो एक्सरसाइज करायचा आहे गोष्ट इथपर्यंतच राहत नाही पेशंटनी एक्सरसाइज किती प्रमाणात केला कशा पद्धतीने केले याचं सुद्धा ट्रॅकिंग याचा सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे राहतं जेणेकरून पेशंट जर का चुकत असेल किंवा त्याच्याकडनं ते एक्सरसाइज योग्य पद्धतीने होत नसेल तर त्याचं मार्गदर्शन करत असतो असं पेशंटचं मार्गदर्शन करण्यासाठी जवळजवळ साडेपेक्षा जास्त डॉक्टर्स या आय वी पल्स ॲपवरती वेगवेगळ्या एक्सरसाईज गाईड करत असतात योगासनांचे वेगवेगळे प्रकार गाईड करत असतात मेडिटेशन देत असतात कारण एकंदरीत आहाराबरोबर पंचकर्माबरोबर एक्सरसाइजला देखील तेवढंच महत्व आहे आणि हे एक्सरसाइज योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे कारण हेच पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीजमधनं मुक्त करण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे एक्सरसाइजची काळजी घेण्यासाठी एम आय बी पल्स ॲप आणि त्याचबरोबर क्लिनिकमधला डॉक्टर हा खूप छान पद्धतीने पेशंटला मदत करून देत असतो अगदीच तर प्रेक्षकांनो जो आजार आहारातून निर्माण झालेला आहे त्याचा जर का समूळ नाश करायचा असेल तर त्याला योग्य आहार हेच एकमात्र उत्तर आहे आणि याच हेतूने माधोबागने संशोधन पूर्ण अशा प्रमेह डाएट किटची के निर्मिती केली आहे आणि फक्त प्रमेहस नाही तर बी पीसाठी गो बी पी वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यम डाएट किट ब्लॉकेजेससाठी रिवर्स डाएट किट देखील तयार करण्यात आलेलं आहे तरी हे सर्व डाएट बॉक्स तुम्हाला तुमच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करणार आहेत हे नक्की जाणून घ्या त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या माधोबागच्या तज्ञा डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा तर डॉक्टर आता नव्वद दिवसात डायबिटीज बरा होतो असं तुम्ही सांगितलं पण नेमकं डायबिटीज बरा होतो किंवा रिव्हर्स होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं येस yes. जसं पेशंट ह्या पंचसूत्रीला फॉलो करायला लागतो सगळ्यात पहिला टप्पा असतो त्याच्या रक्तातली वाढलेली जी साखर आहे ती नॉर्मलला यायला लागते ला 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 त्यानंतर जशी रक्तातली साखर नॉर्मलला यायला लागते ला त्यांची ॲव्हरेज एच बी एवन सी म्हणजे ॲव्हरेज शुगर जी आहे ती देखील नॉर्मलला यायला लागते आणि ला ला मग इथनंच आपल्याला पेशंटला त्याच्या डायबिटीजपासून मुक्तीचा प्रवास होतो तो जे काय ॲलोपथीची औषधं इंजेक्शन घेत असतो त्याचे डोसेस आपण मॉनिटर करत करत कमी करत असतो एक वेळ अशी येते की कुठलीही गोळी औषध इंजेक्शन न घेता एच बी एवन सुद्धा नॉर्मलला राहायला लागते हा खूप मोठा विजय असतो असतो पेशंटचा कारण त्यांनी यापूर्वी कधीच बघितलेलं नसतं की त्याची रक्तातली साखर कुठलीही गोळी औषध न घेता नॉर्मलपर्यंत राहते आणि याच नंतर सगळ्यात महत्त्वाची जी टी टी, टी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आपण पेशंटची करून देत असतो ज्याच्यात जवळजवळ पंधरा चमचे साखर किंवा पंच्याहत्तर ग्रॅम साखर पेशंटला आपण खायला घालत असतो पाजत असतो आणि त्याच्यानंतर एक आणि दोन तासांतर आपण रक्ताचे नमुने घेत असतो आणि त्याच्यात आपल्याला हे दिसून येतं की रक्तातली साखर ही नॉर्मलला येते म्हणजे एकशे चाळीसच्या आतमध्ये येते आणि इथेच आपण पेशंटला डायबिटीज रिव्हर्स झाल्या असं लेबल करतो कारण ही जी टी टी टेस्ट अतिशय महत्त्वाची असते ज्यावेळेस आपण पंधरा चमचे साखर म्हणजे बघायला गेलं तर सात ते आठ गुलाबजाम किंवा आठ ते दहा जिलेबी एवढं गोड देतो तर साहजिक पेशंटच्या रक्तातली साखर वाढणं अपेक्षित असतं पण ज्या पद्धतीने त्यांनी ही पंचसूत्री फॉलो केलेली असती त्याचं परिणाम म्हणून रक्तातली साखर नॉर्मलला राहताना दिसती आणि या संदर्भात माधवबागचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम झालाय की एका वेळेस आपण एका दिवशी आपण जवळजवळ तेरा ठिकाणी जी टी टी नावाची टेस्ट केली होती जवळजवळ साडेसहाशेपेक्षा जास्त रुग्णांनी ही टेस्ट केली होती आणि हा विक्रम जो आहे तो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने देखील नोंद केला होता त्यामुळे ज्यावेळेस आपण पंचसूत्री फॉलो करतो त्याचे रिझल्ट नक्की फॉलो ज्यावेळेस आपण ही पंचसूत्री फॉलो करत असतो याचे रिझल्ट आपल्याला नक्की मिळणार असतात हे या रेकॉर्डमधन आपल्याला दिसून आलं अगदीच तर प्रेक्षकांना डॉक्टरांनी आता ज्या जी टी डी टेस्टचा उल्लेख केला आहे त्या टेस्टला घेऊन माधोबागने एक राष्ट्रव्यापी विक्रमही केला आहे ज्यामध्ये सहाशे साठहून अधिक डायबिटीज रुग्णांची एकत्र ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केली गेली होती ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घेतली आहे अशाच प्रकारे माधोबागमध्ये दर महिन्याला हजारो डायबिटीज रुग्ण आपले जी टी टेस्ट करून घेण्यात यशस्वी होत आहेत तुम्ही सुद्धा होऊ शकता जीटीटी पास कसा असेल तुमचा जीटीटी पास पर्यंत पोहोचण्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी आजच तुमच्या घराजवळील माधोबागच्या क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या त्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या जो तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसतो त्यावर आताच मिस्ड कॉल द्या आणि प्रेक्षकांना डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो हे शक्य आहे हे हजारो रुग्णांनी माधोबागची ट्रीटमेंट घेऊन सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे आणि त्यातील आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूयात आठ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मी जस्ट आम्ही रेग्युलर चेकअप करतो दरवर्षी सडनली इन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी वन जेव्हा टेस्ट केलं तर माझं शुगर सडनली इट वॉज अराऊंड टू एटी टू नाईन्टी ॲलोपॅथी डॉक्टरशी अपॉइंटमेंट घेतलीसुद्धा आणि ते अपॉइंटमेंटच्या एक दिवसा अगोदर माझ्या वाईफला माधवबागचं रिलेटेड एक तिने ॲडवर्टाईजमेंट बघितली किंवा ते रिव्ह्यूज वाचले तर तिने मला सांगितलं की आपण अमित हे ट्राय करूया का माधवबाग आयुर्वेदिक आहे तर मी पण फ्रँकली पहिल्यापासून ॲलोपॅथी मेडिसिनच्या फेवरमध्ये नव्हतोच म्हणून मी ट्रीटमेंट घेतली नव्हतं माधवबागमध्ये आम्ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं सहा महिन्यात डायबिटीज रिव्हर्स होईल तर हे ऐकून मला एक प्लेझंट शॉक मिळाला कारण असं कोणी मला ॲश्युरन्स दिलं नव्हता आधी तर मी बोललं ठीक आहे तर इनिशियली दोन महिने डायट बॉक्स त्यांचा फॉलो केला मी तो माधवबागचा येतो तर माझं एच बी जेव्हा फर्स्ट टाईम केलं माधवबागमध्ये एट वॉज अराउंड नाईन पॉईंट आय रिमेंबर नंतर ते हळूहळू यु नो मी एटवर आलं नंतर सेवन

आणि डेफिनेटली आपल्याला रिझल्ट मिळतील तर माधुबागची ट्रीटमेंट घेऊन आणखी एकाची प्रतिक्रिया पाहिली कशा पद्धतीने ते डायबिटीज पासून मुक्त झालेले आहेत पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात तर डॉक्टर आणखी एक महत्वाचा प्रश्न असा येतो की जी टी टी पास झालं म्हणजे आता मी लाईफ टाईम हवं ते खाईन स्वीट्स वगैरे सगळं बिंदास्त खाऊ शकतो हे कितपत खरं आहे किंवा हे असं करू शकतो का येस yes. आत्ता जी आका आपण बघितलं की पंचसूत्री फॉलो केलं त्यानंतर पेशंटला रिझल्ट मिळाले हे जे आपण म्हटलं की नव्वद दिवसांमध्ये पेशंट त्याच्या डायबिटीजमधनं मुक्त होतो हा पुढे देखील पेशंट त्या डायबिटीजम मुक्त राहत असतो कारण ज्या पद्धतीचं जीवनशैलीचं मार्गदर्शन आपण करत असतो याच्यात आपला उद्देश एकच आहे की पेशंटनी स्वतःच्या शरीराचं स्वतः डॉक्टर बनायचं आहे माधवबागची हीच अपेक्षा आहे की एकदा त्यांना जर का आपण हेल्दी लाईफस्टाईलबद्दल सांगितलं ज्याच्यात आहार पंचकर्म व्यायाम त्यानंतर स्वतःचं मॉनिटरिंग तर डेफिनेटली पेशंट वर्षानुवर्ष ह्या डायबिटीजपासून बाहेर राहतात ते त्यांच्या आवडीचं गोडधोड देखील खाऊ शकतात मात्र ही जी हेल्दी लाईफस्टाईल आहे ही फॉलो करणं गरजेचं आहे कारण जर का आपण ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याला जर का आपण परत गेलो म्हणजे चुकीच्या मार्गाला जर गेलो तर हा डायबिटीज जरूर त्रास देऊ शकत असतो त्याच्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केलं की त्याचं रिझल्ट म्हणून आपल्याला आपण त्या डायबिटीजमधनं बाहेर राहतो आणि या संदर्भातलाच अजून एक रिसर्च माधोबागचं झालं होतं जो जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियामध्ये प्रदर्शित झाला की नव्वद दिवसांच्या ट्रीटमेंटनंतर पेशंट डायबिटीजमधनं मुक्त राहतो एका वर्षानंतर ह्या पेशंटचं काय होतं तर असं बघण्यात आलं की ज्या पेशंटनी हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली या पेशंटचं नाईन्टी टू पर्सेंट पेशंटचं ते त्यांच्या डायबिटीजमधनं मुक्त राहिले एवढे छान रिझल्ट लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आणि एकंदरीत ह्या पंचसूत्रीचे इफेक्ट्स हे लॉंग टर्म देखील आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे जरूर आपल्याला जर का डायबिटीजपासून मुक्त व्हायचंय तर ह्या पंचसूत्रींचं फॉलो करा आणि स्वतःचं आयुष्य हेल्दी करा अगदीच मी या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा स्वीट्स आवडीचे पदार्थ खायचे असतील तुमच्या जीवनातील हरवलेला आनंद पुन्हा हवा असेल तर नक्कीच माधोबागमध्ये उपचार घ्या कारण माधोबागच्या आयुर्वेदिक उपचारांनी फक्त नव्वद दिवसात डायबिटीज बरा होऊन वर्षभर त्या संदर्भातली कोणतीही औषधं न घेऊन सुद्धा पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीस पासून मुक्त झाली असं समोर आलं आणि याला जनरल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया या प्रसिद्ध पेपर्सने मान्यता देखील दिली आहे तुम्हाला ही जर का तुम्हाला तुमच्या डायबेटीस पासून मुक्ती हवी असेल नव्वद दिवसात सुटका हवी असेल तर माधोबागच्या तंदांशी बोला त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या आत्ता जे कार्यक्रम पाहताय त्यासाठी स्पेशल ऑफर आहे तुम्हाला सहाशे पन्नासच्या टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहेत तर आत्ताच मिस्ड कॉल द्या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची त्याच्या बातम्यांकरिता पाहत रहा झी चोवीस तास